राज्य के ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राउत इनका आज नागपुर में आगमन हुआ। इस दौरान उन्होंने पत्रकारों से संवाद साधते हुए कहा, बिजली की उपलब्धता और मांग के अनुसार लोड रेगुलेशन करना होता है, लेकिन अगर लोग बिजली का कम इस्तेमाल करें, बिजली बचाए, तो लोड शेडिंग से बचा जा सकता है। इसीलिए नागरिकों से बिजली बचाए और अपने बिजली बिलों का भुगतान जल्द करें, साथ ही नागरिकों से हमारा सहयोग करना चाहिए, ऐसी अपील नितिन राउत द्वारा की गई है। त्यामुळे ते मिळाला तर कुठेतरी भारनियमनचा भार हलका होऊ शकतो राज्यावरचा। अर्थातच पैसा तर लागणारच आहे प्रत्येक बाबतीमध्ये। ओडिशाला सुद्धा ते पैसा मागत आहेत आणि बाहेरून जेव्हा आपण ओपन ॲक्सेसमधनं वीज विकत घेतो तेव्हासुद्धा पैसा लागतो। तो वर्किंग कॅपिटल आम्हाला लागते आहे, कारण केंद्र सरकारने बँकांना आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला पत्र लिहून सांगितलं की आम्हाला कर्ज देऊ द्या, अशा या परिस्थितीत त्याची आवश्यकता। आपण मुख्यमंत्र्यांसोबत आणि अर्थमंत्र्यांसोबत मागे पण बोलले होतात, काही प्रगती झाली का पैसा मिळणार? बजेटमध्ये जे पैसे बजेटेड केलेले होते ते मिळालेत आम्हाला, परंतु यांचा निधी अजून मिळालेला नाही आम्हाला, त्याची वाट बघतो आम्ही, कदाचित मिळून जाईल। किती निधी आहे सर? किती? 9,000 कोटी आहे सर। राज्यामध्ये भारनियमन होत आहे, नागरिकांना आपण काय सांगणार? विजेची बचत प्रत्येकाने करण्याची गरज आहे। निश्चितच भारनियमन हे सप्लाय डिमांड आणि सप्लायवर डिपेंड असतं, तर ज्या ठिकाणी भारनियमन होते फार आहे कमी प्रमाणात, परंतु लोकांनी स्वतः जर काळजी घेतली आणि विजेची बचत जर केली, मला वाटतं याच्यावरती आम्ही मात करू शकू। म्हणून नागरिकांनी या ठिकाणी बचत करावी, विजेची बचत करायचा प्रयत्न करावा, दुसरा विजेचं बिलसुद्धा वेळेवर भरावं, कारण पैशाशिवाय सगळे सोंग घेऊ शकतो पण पैशाचं सोंग घेऊ शकत नाही। त्यामुळं नागरिकांनी जर आम्हाला सहकार्य केलं याबाबतीत तर निश्चितपणे आम्ही याच्यावरती मात करू शकू, कारण गुजरातने आता सक्तीचं केलेलं आहे। गुजरातने नागरिकांना सांगितलं की तुम्ही पैसे द्या वीज विकत घेता, तर मग आपल्या राज्यात आपण तशा पद्धतीनं करू नये आणि नागरिकांनी स्वतःहून पुढे यावं, या दृष्टिकोनात माझी विनंती आहे। गुजरातची एक वीज म्हणजे खाजगी कंपनी, त्यांनी वीज देण्यास महाराष्ट्राला सुरुवात झालेली आहे आमची। वीज आम्हाला येते, काल 670 मेगावॅट वीज आली होती, आज आणखी आली असेल।